नमस्कार पेटोराम मध्ये मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. आज आपण अर्धा कप शाबू पासून भरपूर नाश्ता बनवणार आहे उपासाला शिवरात्रीसाठी. महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. इथं मी अर्धा कप शाबू घेतलाय. आता मी बारीक करून घेतलाय मिक्सरमधून. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं. थोडासा जाडसर राहिला तर काही नाही, चालत. मी शाबू उन्हात ठेवला होता, तुम्ही गरम पण करून घेऊ शकताय. आता 2-3 हिरव्या मिरच्या घालूया आपण. मी बटाटे उकडून घेतले होते 2, ते आपण साल काढून आता बारीक करून घालूय. मी हातानेच बारीक करून घेतलंय. आता सर्व आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. मिक्सरमध्ये फिरवलं एक जीव होतोय. तुम्ही किसून पण घालू शकता बारीक किसणीनं. अशा पद्धतीनं मी करून घेतलंय. सर्व आपण काढून घेऊया आता आणि मळून घ्यायचं. चांगलं अर्धा चमचा जिरं पावडर घालूय आणि चवीनुसार मीठ घालूय. तुम्हाला कोथिंबीर वापरायची असली तर वापरा, उपासला चालत असली तर. मी नाही घातली. आता सर्व मिक्स करून घेऊन म्हणून आपण मेंदूवडा बनवतोय बटाट्यापासून शाबूपासून. आपण आता 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर उघडून बघूया आपण. पीठ चांगलं भिजलंय आपलं, ते चांगलं मळून घ्यायचं. झाकून ठेवल्यामुळे अजून शाबू भिजतोय, फुगतोय ना. परत एकदा एकजीव करून घेऊ. तुम्ही थोडं हाताला तेल लावून केलं तरी चालतं, मी नाही लावलं. मी तसंच बनवते. पेड एवढं घ्यायचं, गोल गोल फिरवायचं तळहातात आणि मध्ये एक छिद्र पाडायचं अशा पद्धतीनं. आता आपण सर्व असं बनवून घेऊया. आता मी सर्व बनवून घेतले बघा. आता मी तिकडे कढई ठेवले गरम करायला तेल. आता आपण तळून घेऊ. अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेणार आहे. आता पलटी करून घेऊया. तुम्ही पण करून बघा नक्कीच. आज शिवरात्रीच्या उपासाला खूपच टेस्टी ही वडे होतात बघा. आपलं तळून झालं तर काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण दुसरं पण तळून घेऊ. राहिल्या सर्व अगदी टेस्टी लागतात बघा. मी आता सर्वच तळून घेतले. तर तुम्ही चटणी सं खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या दह्यासोबत खाऊ शकताय. तुम्हाला एक मोडून दाखवते बघा. अजिबात तेलकट झालं नाही तर, अगदीच वरून कुरकुरीत झालं तर, आतून पोकळ झालं तर. मी खोबऱ्याच्या शेंगदाणे चटणी बनवून घेतली होती.
लाईक करा, बेल आकाश बटन दाबा, अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटूया. रेसिपी बघल्यात धन्यवाद. बाय बाय.